नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या तासाला इतिहास म्हणजे काय ही एक बेसिक संकल्पना अभ्यासलेली होती. याचबरोबर इतिहासाची साधने कोणकोणती आहेत आणि साधनांचे प्रकार कोणकोणते आहेत या दोन बाबींवरती आपण मागच्या तासाला लक्ष केंद्रित केलेलं होतं. आता मी मागच्या तासालाच तुम्हाला इतिहासाची जी तीन साधनं आहेत, मग लिखित असतील, मौखिक असतील किंवा तिसरं दिलं होतं ते भाषिक साधन असेल किंवा त्याला भौतिक साधन असेल हे आपण म्हणलो. तर ह्या साधनांचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण मागच्या तासाला पाहिलेले होते. आज आपण जो प्रत्येक प्रकार आहे त्याची आपण डिटेल माहिती घेऊया. आता इतिहासाचं जे पहिलं साधन आहे ते आहे लिखित साधन. मग मी तुम्हाला लिखित साधनाविषयी थोडीफार कल्पना दिली होती मागच्या तासाला. आता लिखित साधन म्हणजे काय की जे लिहिलेल्या स्वरूपामध्ये आहे ते म्हणजे लिखित साधन. आपण म्हणूया की साधनांचे जे तीन प्रकार आहेत, एक वस्तू आणि वास्तुरूप म्हणजेच भौतिक साधन, दुसरं लिहिलेल्या स्थितीमध्ये आहे लिखित साधन, आणि तिसरं मौखिक साधन जे तोंडी काही साहित्य एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचलं ते म्हणजे आपलं कसलं साधन, तर मौखिक साधन. आता लिखित साधनामध्ये कोणकोणत्या बाबी येतात, तर लिखित साधनामध्ये प्रवास नोंदणे आहे, चरित्र आहे, पत्रव्यवहार आहे, तवारीख आहे किंवा बखर आहे, अशा वेगवेगळ्या बाबींचा समावेश या लिखित साधनामध्ये होत असतो. आपण भौतिक साधनामध्ये पाहिलेलं होतं की भौतिक साधनामध्ये नाणे आहे, तर नाण्यावर लिहिलेला मजकूर हा एक लिखित साधन देखील ते होऊ शकतं. किंबहुना आपण दुसरा एक उल्लेख केला होता ते म्हणजे पाषाणावरती जर लिहिलं असेल तर त्याला आपण काय म्हणलं होतं, बघा झाली संकल्पना मागच्या वेळेलाच की शिलालेख आपण त्याला म्हणलं होतं. जर लेखनाची क्रिया ते लिखित साधनामध्ये देखील येऊ शकतं. तर आता लिखित साधनामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत मी आता तुम्हाला सांगितलं, प्रवास वर्णने आहेत, चरित्र आहेत, पत्रव्यवहार आहेत, तवारीख आहेत आणि बखर आहेत. आता प्रत्येकाची आपण डिटेल माहिती घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा बघा प्रवास वर्णने. आता मध्ययुगाचा कालावधी असू द्या किंवा आधुनिक युगाचा कालावधी असू द्या, या प्रत्येक कालावधीमध्ये परकीय म्हणू आपण की भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी इथलं जी काही सामाजिक स्थिती असेल, राजकीय स्थिती असेल किंवा इथल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी त्यांनी काय करून ठेवल्या, लिहून ठेवल्या. आणि मग यामध्ये प्रवास वर्णन की जे प्रवासी आले, भारताच्या सामाजिक स्थितीची राजकीय स्थितीची माहिती घेतली आणि मग त्याच्या नोंदी ठेवल्या, तो भाग प्रवास वर्णनामध्ये येतो. आपण जर मागच्या सहावीला तुम्ही इतिहास अभ्यासत असताना युआन शॉंगचं नाव तुम्ही गेल्या वर्षी ऐकलं असेल. आता ऑनलाईन किती अभ्यास केला त्याच्यावरती ते अवलंबून आहे, पण युआन शॉंगचं नाव आपल्याला सहावीला अभ्यासलं होतं. सातवीला आपल्याला अजून एक दोन प्रवास वर्णनामध्ये बघा, इब्न बतुता हा येतो, निकोलस मनुची इटलीचा प्रवासी आहे, इब्न बतुता अरेबियन आहे, अल्बेरुणी हा देखील अरेबियन प्रवासी आहे. मग हे अरेबियन प्रवासी भारतामध्ये आले, भारतातील जी स्थिती आहे या स्थितीचा त्यांनी प्रवास वर्णनामध्ये उल्लेख केला, त्याच्यावरून देखील आपल्याला बरीच माहिती मिळते. इब्न बतुता हे तुम्ही नाव कदाचित ऐकलं असेल की वयाच्या 28 वर्षी तो जगब्रह्मांडावरती तो निघाला आणि मग तत्कालीन जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भेटी दिली आणि त्याचा वृत्तांत त्याने त्याच्या साहित्यामध्ये लिहिलेला आहे. अल्बेरुणी त्याच पद्धतीनं, आणि निकोलस मनुची हा तर मुघलांच्याकडेच होता बराच काळ, म्हणजे मुघलांच्या दरबारी तो थांबला आणि मुघलांच्या वतीनं ग्रंथ देखील लिहिलेला आहे निकोलस मनुचीचा, आणि तो फार प्रसिद्ध ग्रंथ आहे. आणि मग अगदी तो महाराष्ट्रामध्ये देखील निकोलस मनुची आला होता, ज्यावेळेला आपण म्हणतो की अशी शिवरायांची आणि मिर्झाराजे यांचा जो पुरंदरचा तह आहे, या पुरंदरच्या 10 वेळे देखील हा मिर्झाराजे सॉरी हा निकोलस मनुची तिथं उपस्थित होता. तर त्यामुळं ही जी परकीय प्रवासी भारतामध्ये आले आणि त्यांनी बरंच वृत्तांत लिहून ठेवलेला आहे, जसं की बघा निकोलस मनुचीनं शिवाजी महाराजांच्या विषयी लेखन केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला शिवाजी महाराज समजतात, त्याच्या भाषेतून ते आपल्याला समजतात. किंवा मुघलांची सांपत्तिक स्थिती कशी होती, मुघलांच्या मध्ये असताना आता औरंगजेबाविषयी सुद्धा बघा निकोलस मनुचीनं लिहिलेलं आहे, मग औरंगजेबावरती विशेष प्रभाव आपल्याला दिसून येतो निकोलस मनुचीवरती. आणि मग आपल्याला ह्या बऱ्याच बाबी कळतात की तत्कालीन असणारे लोक कसे होते, तत्कालीन लोकांची वेशभूषा कशी होती, सामाजिक स्थिती कशी होती, कोणाचा व्यक्तिगत स्वभाव कसा होता. कारण निकोलस मनुचीनं औरंगजेबाचा व्यक्तिगत स्वभाव देखील दर्शवलेला आहे. म्हणजे ह्या बऱ्याच बाबी आपल्याला या प्रवास वर्णनामधून कळतात, समजतात, म्हणून हे एक महत्वाचं साधन आहे. दुसरं चरित्र. आता चरित्र लिहिणं, तुम्हाला हे ऑटोबायोग्राफी आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये, तर ही चरित्र फार प्रसिद्ध आहे. आणि काही वेळेला मी असे म्हणेन की या चरित्रामध्ये लिहिलेली जी माहिती आहे ती बऱ्याचदा थोडीशी त्या व्यक्तीला बरं वाटावं किंबहुना थोडीशी ऐतिहासिक बरी चरित्र नसलेली देखील आपल्याला दिसून येतात. त्या व्यक्तीचं आपण म्हणतो ना गुणगान गाणं, अशा चुका चरित्रामध्ये दिसून येतात. पण प्रसिद्ध चरित्र आहेत, बघा एक शिवाजी महाराजांच्या लिहिलेलं श्री शिव भारत हे कवी परमानंद यांचं जे काव्य आहे ते प्रसिद्ध आहे. किंवा
बाबरावरती लिहिलं, त्यांची जी बाबरांची बहीण होती गुलबदन बेगम या लिहिलं तुझुके बाबरी. म्हणजे ही जी चरित्र आहेत किंवा अकबराला लिहिलं अकबरनामा, ही चरित्र फार प्रसिद्ध आहेत. आणि मग या चरित्रातून तत्कालीन जी काही व्यक्तिविशेष आपल्याला कळतात, त्या व्यक्तींचा आपल्याला एक ठाव ठिकाणा घेता येतो आपण असं म्हणूया. आणि ह्या मोठ्या व्यक्ती आहेत इतिहासातल्या, म्हणजे बाबराचं साहित्य आपण जर अभ्यासलं तर कशा पद्धतीनं तो या मध्य आशियातून भारताकडे आला आणि सत्ता विस्तार कसा केला हे कळेल आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर श्रीशिव भारत तुम्ही अभ्यासलं तर तुम्हाला कळेल की शिवाजी महाराज त्यांच्या वेगवेगळ्या युद्ध मोहिमा, जे आज आपण म्हणतो बाबा की बाबा सुरतेवरती केलेला छापा असेल किंवा मागाशी उल्लेख केलेला पुरंदरचा तह असेल किंवा अफजल खानाचा वध असेल, याची आपल्याला एक डिटेल माहिती आपल्या चरित्रामधून कळते. आता सांगितल्याप्रमाणे थोडीशी रंजक आहे, त्या व्यक्तीला बरं वाटावं किंबहुना त्या व्यक्तीचं गुणगान गाणावं अशा पद्धतीची चरित्र तुम्हाला दिसतील. हा इतिहासाच्या अभ्यासाचा एक भाग आहे की आपण नेहमी इतिहासात अभ्यासत असताना ही चरित्र पाहत असताना त्या व्यक्तीची पात्रता आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच म्हणलं की तुझुके बाबरी हे त्याच्या बहिणीने लिहिलेलं आहे आणि प्रत्येक बहिणीला आपला भाव फार मोठा वाटणं साहजिक आहे. त्यामुळे चरित्र अभ्यासत असताना तुम्ही थोडस या गोष्टीचं गांभीर्याने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं महत्वाचं आहे. आता यानंतर चरित्रानंतर आपण पुढची बाब जाऊया पत्रव्यवहाराकडे. आता चरित्रामध्ये मी उल्लेख बघा कोणाकोणाचा केला, परमानंद यांचं श्रीशिव भारत, तुझुके बाबरी, अकबरनामा, ही महत्वाची आहेत. याशिवाय भरपूर आहेत चरित्राशी की जी प्रसिद्ध आहे, पण मी तुम्हाला एक ठराविक चरित्रांचा उल्लेख या ठिकाणी केला. त्यानंतर पत्रव्यवहार, आता आजही आपण पाहतो की पत्रव्यवहार याला व्हॅल्यू आहे. राजदरबारी किंवा आजही शासकीय काम असेल त्याला पत्र पाठवले जातात. त्या काळात देखील असं कोणतंही काम असेल तर त्यावेळेला तो पत्राचा आधार घेतला जात असायचा आणि पत्रावरती बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. म्हणजे शिवरायांनी लिहिलेले औरंगजेबाला पत्र आहेत किंवा विजापूरच्या दरबारी लिहिलेले पत्र आहेत किंवा प्रत्येक त्यावेळेला राजा एक दुसऱ्या राजाला वेगवेगळ्या हेतूंनी पत्र लिहितोय आणि पत्रामधून देखील मग आपल्याला बरीचशी माहिती मिळते. आजही शिवाजी महाराजांची साधारणतः बघा 150 पत्र उपलब्ध आहेत, म्हणजे फार तशी कमी संख्या आहे कारण रायगडावरती झालेल्या हल्ल्यानंतरची बरीचशी पत्र नष्ट झाली आणि यामुळे आपल्याला बरीचशी पत्र आज उपलब्ध नाहीये, पण साधारणतः 150 पत्र आहेत. म्हणजे या 150 पत्रातून छत्रपतींचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो. तर पत्रव्यवहार ही एक महत्वाची बाब आहे. खाजगी पत्र आहेत, जर आता नंतरच्या काळात बघा तुम्ही जर उत्तर पेशव्यांचा काळ अभ्यासला तर नाना फडणवीसांचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल या अगोदर देखील. तर ही नाना फडणवीस या व्यक्तीचा एक भला मोठा मेनवली दरबार आहे आणि या दरबारामध्ये भरपूर पत्र त्यांची आजही उपलब्ध आहे. तर ही पत्र म्हणजे तत्कालीन म्हणा आपण की एक प्रकारची खजिना आहे, कारण पत्रावरून बऱ्याच बाबी आपल्याला समजतात आणि म्हणून आपण म्हणूया की पत्र हे फार महत्वाचा दस्तऐवज आहे आणि यावरून आपल्याला तत्कालीन इतिहास समजायला मदत होतो. जसं की बघा एक उदाहरण म्हणून मी एक पत्राचा तुम्हाला या ठिकाणी आता उल्लेख करेन की एक पत्र शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला उद्देशून, आता उद्देशून म्हणजे खुद्द औरंगजेबाला लिहिलेलं नाहीये, पण औरंगजेबाच्या दरबारी असणारे जे काही इतर सरदार वगैरे आहेत त्या सरदारांना लिहिलेलं पत्र आहे. आणि मग त्या पत्रामध्ये ते लिहितात की माझ्या या भागामध्ये कल्पनेचा घोडा नाचवणे देखील कठीण आहे. म्हणजे माझा जो इतका दुर्गम प्रदेश आहे या ठिकाणी प्रत्यक्षातला घोडा तर सोडून द्या, पण कल्पनेचा घोडा म्हणजे काय की आपण अशी युद्ध मोहीम आखू, आपण असं तिथं करू, महाराजांचा भाग असा जिंकून घेऊ, असे हे कल्पनेचे घोडे नाचवणे देखील इथं शक्य नाहीये, इतका माझा भाग दुर्गम आहे. म्हणजे आपल्या भागाविषयी महाराजांचं एक मत आपल्याला दिसेल किंवा महाराजांचा आपल्या या विस्तीर्ण म्हणून आपण किंवा सह्याद्रीच्या भागाचा अभ्यास कसा आहे हे याच्यावरून दिसेल किंवा लढाऊ वृत्ती ही या ठिकाणी दिसते. म्हणजे अशा पद्धतीची पत्र जे आहेत ती पत्र आपल्याला ऐतिहासिक चालीरीती असतील, परंपरा असेल किंवा त्या व्यक्तीचं विशेष असेल अशा वेगवेगळ्या बाबीवरती प्रकाश टाकताना आपल्याला हे दिसतात. आता पुढे एक बघा तवारीख. तवारीख यालाच तारीख हा जो शब्द आहे तारीख शब्दावरून तवारीख शब्द झाले. आपण म्हणतो बघा दिनांक, मराठी भाषेमध्ये दिनांक. तारीख हा सुद्धा मराठी भाषेमधला शब्द नाही, हा अरबी शब्द आहे तारीख. आणि मग ही जी तारीख वरून तवारीख आला आणि मग याचा शब्दशः अर्थ आपण न घेता आपण काय करूया, नोंदी. बाबा हे घडलं ते घडलं याच्या नोंदी ठेवणं म्हणजे तवारीख. म्हणजे हा मुघलांच्या म्हणूया की दरबारचा एक लेखनाची पद्धत होती असं आपण म्हणूया, किंवा त्यांची ते काय करायचे की एखादी घटना घडली तर त्याची ती तारीख ती नोंद करून ठेवायची. म्हणजे ते अरबी साहित्यातला एक प्रकार असं आपण तवारीखला म्हणू शकतो. आणि ह्या तवारीखी फार महत्वाच्या आहेत कारण ते काय करतात, घटनाक्रम समजायला मदत होते. म्हणजे
खुद्दाचा राजाराम महाराज तुम्हाला माहिती आहे, राजाराम महाराजांचा मृत्यू हे तवारीख मध्ये आपल्याला एक्झॅक्टली तारीख आपल्याला सापडते, तर इतर पत्रामध्ये मराठ्यांच्या इकडं जो पत्रव्यवहार आहे तिथेही सापडते, पण मुघलांच्या दस्तऐवजामध्ये देखील राजाराम महाराजांच्या मृत्यूची तवारीख म्हणजेच तारीख लिहिलेली आहे. आणि मिर्झा हैदर असेल, भीमसेन सक्सेना असेल, किंवा मग नाव घेतलं मी अल्बेरुनी असेल, यांच्या तवारीख प्रसिद्ध आहेत की त्यांनी त्या नोंदी ठेवलेल्या आहेत. आपण म्हणतो टिपणं काढणं, त्याच पद्धतीनं एक भाग म्हणूया आपण टिपणांचा म्हणजेच काय तवारीख. शेवटची बघा लिखित साधन आहे ते म्हणजे बखर. बखर खबर हा जो शब्द आहे हा देखील मराठी शब्द नाही, तर खबर वरून आला बखर. आता हा महाराष्ट्रातला एक लिखित साधनाचा प्रकार आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं की तवारीख मुघलांच्याकडे प्रसिद्ध होता किंवा अरबांच्याकडे प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीनं बखर हा शब्द आपला महाराष्ट्रीयन शब्द नाही येतो, पण खबरचा तो काय झाला बखर झाला. आणि बखरी अशा फार प्रसिद्ध बखरी मराठ्यांच्यामध्ये किंवा महाराष्ट्रीयन दस्तऐवजामध्ये तुम्हाला सापडतील. म्हणजे खर्ड्याच्या लढाईची बखर असेल, किंवा भाऊसाहेबांची बखर असेल, 91 कलमी बखर असेल, सभासदांची बखर असेल, ह्या बखरी फार प्रसिद्ध आहेत. आणि बखरीमध्ये काय केलेलं आहे की वृत्तांत लिहिलेला आहे. खबर हा शब्द मी तुम्हाला सांगितला, एखादा वृत्तांत लिहिणं मग तो आयक्यू असेल. कारण आता बघा ना, जसं की चिटणीस बकर मी तुम्हाला उल्लेख महाराष्ट्र करायचा आहे, चिटणीस बकर आहे. चिटणीस बकर ही कधी लिहिलेली आहे, चिटणीस बकर साधारणतः बघा की 1819 शतकातली ती बकर आहे. आणि ती बकर आहे कोणावरती, तर संभाजी महाराजांच्यावरती ती बकर आहे. आणि मग आता आयक्यू माहिती त्याच्यामध्ये आहे, आणि मग यामुळं संभाजी महाराजांच्या विषयी पॉझिटिव्ह निगेटिव्ह बऱ्याच गोष्टी त्या बकरीमध्ये आपण म्हणूया की घुसडलेल्या आहेत, टाकलेल्या आहेत. म्हणजे बकर हा म्हणावा असा ऐतिहासिक साधनाचा भाग आपण म्हणू शकत नाही, कारण वृत्तांत त्याच्यामध्ये आहे. मग तो ऐकीव असेल, कारण आता तवारीख मध्ये बघा ना, ते नोंदी करणारी विशेष लोक आहेत, पण तसं बकरीमध्ये नाही आहे. बखर ही ऐकीव घटनावरती आहे, आणि यामुळं बकरीवरती असलेल्या ज्या काय म्हणू आपण त्याचं ऐतिहासिक जे मूल्यमापन आहे ते योग्य पद्धतीनं होत नाही. आता ही झाली आपली सगळी लिखित साधनं. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, ती म्हणजे मौखिक साधनं. आता लिखित साधनामध्ये जी लिहिलेली आहेत ती सगळी, याशिवाय बरेच अजून बाबी आहेत. बघा मौखिक, बऱ्याचदा एखादा ऐतिहासिक तुम्ही साधन किंवा आपण ऐतिहासिक असा संदर्भ तुम्ही ऐकले असतील की फक्त ते ऐकीव असतात. एका व्यक्तीने दुसऱ्याला सांगितले, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगितले, आणि मग प्रसाद होत गेला. ही म्हणजे कसली साधनं? तर ही म्हणजे मौखिक साधनं. यामध्ये अभंग असेल, गाथा असेल, म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, किंबहुना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गाथा असतील. हा सगळा जो भाग आहे तो मिथकांचा भाग आहे, किंवा आपण म्हणूया मौखिक साधनांचा भाग आहे. मौखिक साधनं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं आपण म्हणूया की कथा रूपानं किंवा तोंडी रूपानं पोहोचतात. आपण म्हणतो ऐकीव गोष्टी, तर ह्याच्या सर्व ऐकीव गोष्टी आहेत त्या या मौखिक साधनामध्ये मोडतात. कोणकोणती मौखिक साधनं आहेत मी आताच तुम्हाला सांगितलं, कथा असेल, अभंग असतील, गाथा असेल. संत तुकारामांची गाथा म्हणजे त्या गाथेचे प्रत्यक्ष संदर्भ घेऊ नका, पण ऐकीव बाबी श्लोक असतील, किंवा दंतकथा आपण ज्याला म्हणतो. दंतकथा म्हणजे, दंतकथा म्हणजे दाताची कथा नाही, शब्दशः अर्थ घेतला तर दंतकथा म्हणजे बोली एका व्यक्तीने दुसऱ्याला सांगितली. तर अशा वेगवेगळ्या बाब्या आहेत. मग पोवाडे सुद्धा बघा मौखिक ह्याच्यामध्येच येतात. मग ही जी मौखिक साधनं आहेत त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या बाबींचा समावेश होतो. आणि ही जी मौखिक साधनं आहेत त्यांची विश्वासार्हता बाकी दोन साधनापेक्षा फार कमी आहे. एक लिखित साधन त्याच्यावरती विश्वास आपण ठेवू शकतो, भौतिक साधनावरती आपण विश्वास ठेवू शकतो, पण मौखिक साधनाची विश्वासार्हता फार कमी आहे. तोंडी असणाऱ्या ज्या बाबी आहेत आपण म्हणतो ना ऐकीव स्वरूपात म्हणी, पण यामध्ये महत्वाची बाब काय आहे बघा की इथं ज्ञानाचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ते ज्ञान पोहोचलेलं आहे. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे या साधनांची जी विश्वासार्हता आहे ती विश्वासार्हता अत्यंत कमी आहे. तुम्ही अशा कितीतरी मिथक काय केले असतील, अभंग, संत तुकारामांचे अभंग तुम्हाला माहित आहे, गाथा हे तुम्हाला माहित आहे, लोकगीतं आहेत बघा, पोवाडे आहेत, शिवाजी महाराजांच्यावरती आदर्य असणारे पोवाडे तुम्ही खूप वेळा ऐकले असतील, किंवा अगदी समाजराजांच्यावरती असेल, किंवा आता सुद्धा पोवाडे लिहिण्याची परंपरा आजही चालू आहे. तर अशा पद्धतीनं या सर्वांचा समावेश या मौखिक साधनामध्ये होत असतो. आता यानंतर बघा की ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन.
आता आपण साधनांचे प्रकार बघितले की भौतिक असेल, लिखित असेल किंवा मौखिक असेल, पण या ऐतिहासिक साधनांचं मूल्यमापन आपण करायला शिकलो पाहिजे। मूल्यमापन करणं म्हणजे काय, की जे आपण साधन अभ्यासतोय त्याच्या सहाय्यानं आपण इतिहास समजून घेणार। म्हणजे समजा एखादं पत्र तुम्हाला हातामध्ये मिळालं आणि ते पत्र शिवाजी महाराजांचं असं आपण गृहीत धरूया, मग त्याच्यावरून तुम्हाला शिवाजी महाराज कसे होते हे समजते, पण ते पत्र खरं आहे का खोटं आहे हे देखील तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे। कारण ही जी ऐतिहासिक साधनं आहेत ते बऱ्याचदा काय करतात की काही लोक किती आपल्याकडे बाबा एखादं ऐतिहासिक साधन हे दाखवण्यासाठी देखील निर्माण करतात, खोटी साधनं बऱ्याचदा आपल्याकडे असलेली दिसून येतात। म्हणजे एखादा दस्त असतो, ऐतिहासिक दस्त म्हणतोय मी, किंवा एखादा निकाल न्याय निवाडा केलेलं एखादं पत्र असतं, किंबहुना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मी मागं म्हणलं ना की सम्राट अशोकाच्या काळातली किंवा शहाजी राजांच्या काळातली सुद्धा असे भरपूर शिलालेख उपलब्ध आहेत, पण हे शिलालेख जुन्या काळातले। एखादी व्यक्ती आज देखील असा शिलालेख तयार करेल आणि सांगेल की हा जुन्या काळातला, म्हणजे त्याचं ऐतिहासिक जे म्हणून आपण विश्वासार्हता आहे ती विश्वासार्हता अत्यंत काय होते, कमी होते। म्हणून बघा एक महत्वाची बाब की ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता असायला हवी, ती साधने सत्य आहेत का हे आपण तपासायला हवं, लिहिणारी व्यक्ती संबंधित आहे का किंवा संबंधित नाही हे फार व्हॅल्युएबल। जसं की मी तुम्हाला मगाशीच एका उदाहरणामध्ये म्हणलं की तुझं काही बाबरी हा लिहिलेला ग्रंथ बाबराच्या बहिणीने लिहिलेला आहे, मग आता त्याच्यामध्ये जर बाबराच्या पराक्रमाचं फार वर्णन केलं असेल तर ते आपण कितपत गृहीत धरावं। किंवा मगाशी दुसरा तुम्हाला दुसरा उल्लेख केला की संभाजी राजांच्या वरती जी चिटणीस बकर आहे ती चिटणीस बकर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 200 वर्षानं साधारणतः लिहिलेली आहे। मग ते 200 वर्षानंतर लिहिल्यानंतर त्यातला जो ऐतिहासिक म्हणून आपण जी काही विधानं असतील ती विश्वासार्ह असतील का, तर ती विश्वासार्ह नसतील। म्हणून बघा कुठलं ऐतिहासिक साधन असेल ते ऐतिहासिक साधन खरंच त्या तोडीचं आहे का, लिहिणारी व्यक्ती तिला सत्यता त्या लिहिणाऱ्या व्यक्ती जवळ आहे का, त्या व्यक्तीला आपण म्हणतो ना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाळ ह्या गोष्टी आहेत का, काही व्यक्तिगत काही हेवे दावे तर नाहीत, हे आपण पाहिलं पाहिजे। आणि मग ऐतिहासिक कुठलंही साधन असेल ते आपण अभ्यासलं पाहिजे, कारण ही पत्र किंबहुना हे ऐतिहासिक कुठलंही साधन असू द्या त्याच्यामध्ये काही ना काही एक धार्मिक किंवा एक म्हणतो ना आपण की व्यक्ती त्यामध्ये आपला कोणता ना कोणता हेतू असेल ना, तर त्या हेतूमुळे हे लिखाण दूषित करू शकतात। आणि म्हणून बघा की ऐतिहासिक साधन कोणतंही असू द्या ते आपण सत्याच्या कसोटीवरती पाहिलं पाहिजे, ते खरंच ऐतिहासिक साधन विश्वासार्ह आहे का हे आपण पाहिलं पाहिजे। आणि आता काय होतं की ऐतिहासिक साधन चुकीचं दिसून येतं, ऐतिहासिक साधन आहे त्या साधनाची विश्वासार्हता कमी असते। म्हणून मी तुम्हाला म्हटलं की कोणतंही साधन असतं, आता बरेच जण बघतात की टी व्ही पाहतोय आपण आणि टी व्हीवरती असलेली संभाजी राजांची मालिका पाहतोय, आणि मग संभाजी राजांची मालिका तुम्ही पाहताना किंवा शिवाजी महाराजांची वरती मालिका पाहताना बऱ्याच जणांना असं वाटेल की हाच खरा इतिहास आहे, पण मालिका किंवा ह्या जी मूव्ही आहे तो म्हणजे इतिहास आहे का, तर तो म्हणजे इतिहास नाहीये, तो आपण म्हणूया की नाट्यरूप आहे की हे असं घडलं असेल, पण त्याची विश्वासार्हता तिथे काय आहे, कमी आहे। म्हणून आपण प्रत्येकाने बाब लक्षात घेतले पाहिजे की ऐतिहासिक साधन कुठलं असू द्या लेखकाचा प्रामाणिकपणा आहे का, ते साधन तुम्ही उभारताय ते असल आहे का, बनावट आहे, किंबहुना मी म्हणेन की ऐकीव आहे का, स्वतः पाहिलेलं आहे का, कारण 200 वर्षानंतर जर एखादा चिटणीस लिहित असेल चिटणीस बकरीमध्ये की संभाजीराजे काय करत होते, तर संभाजीराजे व्यसनी होते, तर खरंच 200 वर्षानंतर लिहिणाऱ्या व्यक्तीची आपण विश्वासार्हता मानावी का, ह्या सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। आणि मग कुठलंही ऐतिहासिक साधन असू द्या त्या साधनांचा विचार केला पाहिजे, अन्यथा हा साधनांचा विचार करणं चुकीचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज 3 महत्वाचे मुद्दे घेतले, पहिलं होतं लिखित साधन, भुर्जपत्रे त्यामध्ये एक उल्लेख राहिला बघा करायचा, भुर्ज म्हणजे झाडाच्या सालीवर साले एकमेकावरती हे करून त्याच्यावरती लिहिले जातात ते भुर्जपत्र, त्यानंतर मौखिक साधनं त्यामध्ये ओव्या असतील किंबहुना तोंडी वेगवेगळ्या ज्या बाब्या आहेत कोवडे असतील गाथा असतील मिथक असतील लोककथा असतील लोककथा असतील ही सगळी मौखिक साधनं, तिसरं ऐतिहासिक साधनांचं मूल्यांकन कसं करावं, तर ऐतिहासिक साधन लिहिणारा जो लेखक करता आहे तो लेखक प्रामाणिक आहे का, जे साधन तुम्हाला दिले पत्राचं समजा तर ते असं आहे का नकली आहे हे आपण पाहिलं पाहिजे, लिहिणाऱ्या व्यक्तीने कोणत्या हेतून तर लिहिलेलं आहे ना हे आपण पाहिलं पाहिजे, त्याची विश्वासार्हता किती आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे, आणि त्यानंतर आपण कोणत्याही ऐतिहासिक साधनावरती विश्वास ठेवायला पाहिजे। ह्या सर्व बाबी आपण प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे,
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासले, हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे आणि सर्वांना विनंती आहे की स्वाध्याय पूर्ण करा आणि ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा. ठीक आहे, धन्यवाद.